गडचिरोली जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या विसर्गामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। गोसेखुर्द धरणामुळे गडचिरोलीतील 20 प्रमुख रस्ते बंद झालेले आहेत। वैनगंगा नदीकाठच्या सर्वच तालुक्यांना पुराचा जबरदस्त तडाखा बसलाय। शेकडो गावं त्यामध्ये पाणी शिरलेलं आहे। आतापर्यंत 431 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलं असून यात भामरागड तालुक्यातील सर्वाधिक 230 नागरिकांचा समावेश आहे। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून 17,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होतोय। त्या पुढच्या गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात मात्र वैनगंगा नदीच्या पाण्याने हाहाकार उडवलाय। आपण पाहतोय विदर्भात ही परिस्थिती असताना इकडे मराठवाड्यात मात्र काहीसा दिलासादायक चित्र आहे। यंदा पावसाळ्याच्या 1.5 महिन्यातच मराठवाड्यामध्ये पाणीच पाणी झालंय। यंदाचा मान्सून काहीसा उशिरानं मराठवाड्यात धडकला, मात्र त्यानंतर सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील छोटी मोठी धरणं आता फुल झाली आहेत। यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे। मराठवाड्यातील मोठ्या 11 प्रकल्पांमध्ये 87% जलसाठा आहे आणि यात जायकवाडीमध्ये 95%, तर सिद्धेश्वर 97% आणि मनारमध्ये 99% जलसाठा झाला आहे। त्यासोबतच गोदावरी नदीवरील बंधारे आणि बॅरेजेस तसंच मांजरा नदीवरील बंधारे पूर्ण क्षमतेनं भरलेत, त्यामुळे मराठवाड्याची तहान यंदा मराठवाड्याच्या घशाला कोरड पडणार नाही अशी स्थिती आहे।